नमस्कार सर्व रामभक्तांचे हार्दिक स्वागत। आजच्या भागात आपण महर्षी वाल्मिकी विरचित रामायणातील बालकांड सर्ग 18 मधील पुढील श्लोक पाहू। विष्णुरर्धम महाभागम पुत्रमैक्ष्वाकुनंदनम लोहिताक्षम महाबाहुम रक्तोष्टम दुंदुभिस्वनम। याचा अर्थ असा की जन्मास आलेले प्रभू श्री रामचंद्र हे विष्णुरूप हविष्य अथवा खिरीच्या अर्ध्या भागापासून प्रगट झालेले होते। कौसल्येचे महाभाग्यवान पुत्र इक्ष्वाकू कुलाचा आनंद वाढविणारे होते। तसेच त्यांच्या नेत्रात किंचितसा लालिमा होता म्हणून लोहिताक्ष असा शब्दप्रयोग केलेला आहे। महाबाहू भुजा मोठ्या मोठ्या होता। रक्तोष्ठम त्यांचे ओठ लाल होते आणि स्वर दुंदुभीच्या शब्दासमान गंभीर होता। इतकं सुंदर वर्णन या प्रभू श्री रामचंद्र जे बाळ रूपात होते त्यांचं केलेलं आहे। कौसल्याश शुभे तेन पुत्रेणामित तेजसा यथावरेण देवानाम अदितिर्वज्रपाणिना। या अमित तेजस्वी पुत्राच्या योगे महाराणी कौसल्या ही सुद्धा अत्यंत शोभून दिसत होती। पुत्रामुळे माता शोभून दिसत होती। जशी सुरश्रेष्ठ वज्रपाणी इंद्राच्या योगे देवमाता अदिती सुशोभित झाली होती त्याचप्रमाणे कौसल्या मातासुद्धा सुशोभित झाली होती। इथे पुत्रामुळे आई सुशोभित होते इतकं सुंदर वर्णन वाल्मिकी करतात आणि उपमा कोणाची देतात तर जी देवमाता होती अदिती आपल्याला माहिती आहे अदिती आणि दिती ह्या दोघी होत्या त्यांच्यापासून देव आणि असुर यांची उत्पत्ती झाली। पैकी अदितीपासून इंद्राचा जन्म झाला इंद्राची उत्पत्ती झाली। आणि इंद्र कसा होता वज्रपाणी पाणी म्हणजे हात ज्याच्या हातात वज्र आहे तो वज्रपाणी असा जो इंद्र त्याच्यामुळे अदिती इतकी शोभून दिसते त्याच्याच प्रमाणे ह्या पुत्राच्या तेजाने ही कौसल्या राणी अतिशय शोभून दिसत होती। आज इथेच थांबतो। नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय श्रीराम।